नमस्कार बालमित्रांनो, आज आपण एक नवीन गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे जशास तसे. या गोष्टीमध्ये कोल्हा आणि करकोचा हे दोन प्राणी आहेत. या दोन प्राण्यांची ही गोष्ट आपण ऐकूया. एक मोठं जंगल होतं. त्या जंगलामध्ये खूप सारे प्राणी होते. वाघ, सिंह, हत्ती, घोडा, कोल्हा, लांडगा असे मोठमोठे प्राणी राहत होते. आणि त्याच जंगलामध्ये हे दोन मित्र राहत होते, कोल्हा आणि करकोचा. कोल्हा हा खूप लबाड, धूर्त त्याच्या स्वभावाप्रमाणे होता. आणि करकोचा हा हुशार, शांत असा होता. एकदा काय झाले, कोल्ह्याने करकोचाला आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले. तो करकोचाला म्हणाला, अरे मित्रा, आज संध्याकाळी तू माझ्या घरी जेवायला ये. माझ्या घरी मेजवानी आहे, तू नक्की ये हा. हे ऐकून करकोचाला खूप आनंद झाला. तो हसत हसत घरी गेला आणि संध्याकाळची वाटच पाहू लागला की कधी एकदा संध्याकाळ होते आणि मी कोल्ह्याच्या घरी जेवायला जातोय. तो मनात स्वप्न रंगवू लागला की जेवणामध्ये कोणकोणते पदार्थ केले असतील, मला ते आवडतील की नाही, कधी संध्याकाळ होते आणि मी कोल्ह्याच्या घरी जातोय असं झालंय असं त्याला वाटू लागलं. आणि एकदाची संध्याकाळ झाली आणि करकोचा नटून थटून कोल्ह्याच्या घरी गेला. कोल्ह्याने मस्त आमरसाचा बेत केला होता. कोल्हा आणि करकोचा दोघेही जेवणाच्या टेबलवर आले आणि कोल्ह्याने दोन्ही प्लेटमध्ये आमरस वाढून टेबलावर ठेवला आणि ते दोघे जेवणाची सुरुवात करू लागले. कोल्ह्याने काय केले, जिभेने तो आमरस चाटून खाऊ लागला आणि करकोचा त्याच्याकडे पाहू लागला, कारण त्याला आमरस काय खाता येईना, कारण ती प्लेट पसरट होती आणि त्याची चोच त्या आमरसापर्यंत जाईना आणि त्याला आमरस खाता येईना. कोल्हा मात्र मजेने आमरस खाऊ लागला आणि करकोचाची मजा पाहू लागला. करकोचाला मनातून खूप दुःख झाले की आपल्या मित्राने असे का केले बरं, आपल्याला पसरट प्लेटमध्ये खाता येत नाही हे त्याला माहीत असायला हवे, मग त्याने असे का केले असावे. तो म्हणाला, अरे कोलोबा, मला काय आमरस खाता येईना, काय करू मी. मग कोल्हा म्हणाला, अरे फक्त चोच बुडवून त्याची चव बघ, बघ किती भारी झाला आहे आमरस, असं म्हणून त्याची चेष्टा उडवू लागला. हे ऐकून करकोचाला खूपच दुःख झाले आणि तो तेथून निघून गेला. त्या दिवशी संध्याकाळी करकोचा उपाशीच झोपला. त्याने मनाशी ठरवले की आज आपण या गोष्टीचा बदला घ्यायचा. जशास तसे कोल्ह्याला धडा शिकवायचा. आणि त्याने दुसऱ्या दिवशी कोल्ह्याला भेटायचे ठरवले आणि तो कोल्ह्याला भेटला आणि तो म्हणाला की कोल्होबा, आज आता आमच्या घरी जेवणाचं निमंत्रण आहे बरं, आज तुम्ही आमच्या घरी जेवायला या. कोल्ह्यालाही हे ऐकून खूप आनंद होतो आणि तो संध्याकाळी करकोचाच्या घरी जेवायला जातो. करकोचाने मस्त खिरीचा बेत केलेला असतो, पातळ गव्हाची खीर, मस्त सुगंध येत असतो. कोल्हा म्हणतो, अरे मित्रा, वास तर खूपच छान येत आहे, काय बेत केला आहे. मग करकोचा म्हणतो, मस्त गव्हाची खीर केली आहे तुझ्यासाठी खास आणि तुझ्यासाठी खास भांडेही मागवले आहे खाण्यासाठी, बघ तर. चल आपण जेवणाची सुरुवात करूया. दोघेही मग टेबलवर येतात आणि करकोचा मस्त उभट असे सुरईसारखे भांडे त्यात खीर घालून कोल्ह्याला देतो आणि स्वतः त्या भांड्यामध्ये चोच बुडवून खिरीचा आनंद घेत असतो. आणि कोल्हा मात्र त्याच्याकडे पाहतच बसतो, कारण कोल्ह्याचे तोंड त्या भांड्यामध्ये जातच नाही
आणि त्याला काही खीर खाता येत नाही। त्याच्या तोंडाला पाणी सुटलेले असते पण त्याला काही खीर खाता येत नाही। इकडे करकोचा मात्र मस्त खिरीचा आनंद घेत असतो आणि मस्त स्वाद घेत असतो। कोल्हा करकोचाला म्हणतो, अरे करकोचा, मला काय खीर खाता येईना, मी काय करू? अरे फक्त सुरईच्या तोंडाला जीभ लाव आणि जिभेने फक्त चव बघ, किती मस्त भारी खीर झाली आहे। कोल्हा मनातून खूप दुःखी होतो आणि त्याला मागची सर्व आठवते की आपण करकोचाला आपल्या घरी बोलवून कशी फजिती केली होती आणि त्याने आपल्याला जशा तसे वागणूक देऊन त्याची परतफेड केली। कोल्हा मनातून नाराज होतो आणि करकोचाची माफी मागतो आणि करकोचाही म्हणतो की मला असे करायचे नव्हते, पण मला तुला चांगला धडा शिकवायचा होता। आपण दोघे चांगले मित्र आहोत, आपण एकमेकांशी असे वागायला नाही पाहिजे, तर आपण पुन्हा एकमेकांच्या घरी मेजवानी करू आणि आपल्याला ज्या भांड्यात खायचे सोयीस्कर होईल, खाता येईल, अशा भांड्यात आपण मेजवानी करू। अशा प्रकारे दोघे पुन्हा एकदा चांगले मित्र झाले आणि एकमेकांशी खूप चांगले वागू लागले। त्यामुळे मित्रांनो, तुम्हीही आपल्या मित्रांना चांगली वागणूक द्या आणि एकमेकांचे चांगले मित्र बना। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली का? गोष्ट जर आवडली असेल तर ही गोष्ट तुम्ही तुमच्या मित्रांना, आईवडिलांना आणि शाळेत सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।